नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाची काळी छाया सध्या पसरत आहे रशिया आणि युक्रेन या दोन देशामध्ये अतिशय महत्त्वाची अशी लढाई सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे ये। कारण आज रशियानं युक्रेनच्या दोन प्रांतांना मान्यता दिलेली आहे म्हणजेच एक प्रकारे रशियानं युक्रेनवर सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे त्यामुळं युक्रेनचे जे पंतप्रधान आहेत त्यांचंसुद्धा म्हणणं पहा आम्ही कुणालाही घाबरत नाही आहे त्यामुळं मित्रांनो रशिया आणि युक्रेन या दोन देशामध्ये लढाई सुरू होण्याची शक्यता दाटच आहे एवढंच नाही आहे तर रशियानं युक्रेनचे जे काही दोन महत्त्वाचे असे प्रांत आहेत लोहान्स आणि डोनेस्तक या दोन प्रांतामध्ये सैन्यसुद्धा पाठवण्याची तयारी सुरू केलेली आहे म्हणजेच संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता भरपूर आहे मित्रांनो दोन स्वायत्त देश रशियानं युक्रेनचे मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळंच परत संपूर्ण जगावर युद्धाचं खूप मोठं संकट सध्या निर्माण झालेलं आहे आता ज्यावेळेस रशियानं अशा पद्धतीचा निर्णय घेतला त्यावेळेस युनायटेड नेशन्सची एक तातडीची बैठक बनवण्यात आली आणि ह्या बैठकीमध्ये अमेरिकेनं त्याचबरोबर जगातील अनेक देशानं याची निंदा केली आहे तर भारतानं एक स्थिर अशी भूमिका घेतलेली आहे म्हणजेच रशियाच्या विरोधात ही भूमिका घेतलेली नाही आहे आणि रशियाच्या बाजूने घेतलेली नाही त्यामुळं मित्रांनो शेअर मार्केटमध्ये परत गिरावट होऊ शकते या दोन देशाच्या वाढत्या तणावामुळं ऑइलच्या किमती मागील सात आठ वर्षामध्ये हाय लेवलला पोहोचलेल्या आहेत दोन हजार चौदानंतर नंतर ऑइलच्या किमती सर्वात टॉप लेवलला आहेत म्हणजेच शंभर रुपये शंभर डॉलर्स यापेक्षा जास्त किमतीला सध्या एक बॅरल मिळत आहे त्यामुळे मित्रांनो परत शेअर मार्केटमध्ये जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक कमी होऊ शकते आणि जास्तीत जास्त गुंतवणूक ही सोना चांदी याकडे ओळू शकते म्हणून शेअर मार्केटमध्ये परत उतरून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीत या दोन न्यूज खूप महत्त्वाच्या अशा न्यूज आहेत तर सोन्याच्या किमती भारतामध्ये वाढत आहेत एकतीस जानेवारीला एकोणपन्नास हजार एकशे पंच्याण्णव रुपये सोन्याची किंमत होती तर सतरा फेब्रुवारीला एक्कावन्न हजार सहाशे सत्तर तर मित्रांनो याचा अर्थ तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जो इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट सोना चांदीकडं वाढत आहे व्हिडिओ वाढत तर मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच न व्हिओ दाबला विसरू नका धन्यवाद